नेटवर्किंग नेटवर्किंग मध्ये बघूया आता आपण IPv6 प्रणाली अनुसार जर तुम्हाला लूप बॅक म्हणजे ऍड्रेस पिनिंग करायचा असल्यास खालील पैकी कोणत्या आज्ञा कमांड संगणकास द्याल, तेव्हा पिंग वन द्यायचं असते. पिंग म्हणजे असे ज्या PING:1 हे :1 आता संगणकाच्या परिभाषेनुसार किलो बिट्स म्हणजेच किलो बाइट्स, आपल्या किलो बिट्स या संज्ञेद्वारे किती बिट्स दर्शवले जाते. आता आपण पाहिलं होतं कालच्या म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये, जे की IT लेक्चर आहे त्याच्यामध्ये पाहिलं होतं 1024 बिट्स म्हणजेच 1024 बिट्स म्हणजेच 1 किलो बिट्स. इथं कुठं 1024 बघायचं महत्त्वाचं, 40 वगैरे नाही आहे, 1000 बी नाही आहे आणि हे बी नाही आहे, 1024 बिट्स हे बघितले आपण लेक्चरमध्ये. किती बिट्स, किती म्हणजे किलो बिट्स, गिगा बिट्स, मेगा बिट्स सगळे बघितलेत आपण. आता मग खालीलपैकी मालवेअर अथवा व्हायरस नाही, हे वरचं राहिलं ना क्वेश्चन. सुरक्षित इंटरनेट वापराकरिता खालीलपैकी कोणते प्रोटोकॉल वापरतात. HTTPS म्हणजे HTTPS म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असते. HTTPS हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. खालीलपैकी मालवेअर अथवा व्हायरस नाही आहे. आता हे काय असते, ह्याचं चुकलेलं आहे म्हणजे चुकलेलं म्हणजे काय संदिग्ध आहे प्रश्न, ह्याचं हे प्रश्नच कॅन्सल केलेला आहे. आता त्यामुळे ह्याचं काहीच ऑप्शन नाही आहे. आता व्हायरस इथं दिलं आहे बघा, 4 ऑप्शन नाही आहे. व्हायरस नादुरुस्त करू शकतो म्हणजेच काय दुरुस्त करत नाही व्हायरस, हार्डवेअर दुरुस्त करत नाही, माहिती दुरुस्त करू शकत नाही, सॉफ्टवेअर दुरुस्त करू शकत नाही. www तयार करणारा शास्त्रज्ञ कोणता आहे. www चा शोध लावलेला शास्त्रज्ञ हे टीम बर्नर्स ली यांनी शोध लावले. www.gmail.com किंवा www.somethingwebsite.com वगैरे काहीतरी असं. आता वेब ब्राउझरच्या सॉफ्टवेअर या डॅश प्रणालीच्या मानकाप्रमाणे कार्यरत असते. हे म्हणजे HTML असते, हायपर टेक्स्ट HTML, हे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हे आपण बघितलेले शॉर्टकट काय काय, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे इंटरनेट साधन असून फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल सॅटेलाइट साईट्सला अनेकदा डॅश असे म्हणतात. त्या साईटला संग्रह आर्चिव म्हणजेच आर्चिव आलेले मेल बघत नाहीत का आपण, आर्चिव म्हणजे आलेले, सेंट म्हणजे गेलेले, आता इनबॉक्स म्हणजे आलेलेच असते. आर्चिव म्हणजे आपण असं स्लाइड करून ठेवलेले असते, तर साचून ठेवलेले असते. म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे इंटरनेटचे साधन असून फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल साईटला अनेकदा आर्चिव्स. आता गिगी कम्युनिटी समुदाय मांडणे म्हणजेच लोकांचा एक गट ज्यामध्ये की समान काहीतरी आहे म्हणजे इक्वॅलिटी आहे म्हणजे गिगी. आता ईमेल म्हणजेच काय असते, HMTP असते. ईमेलची प्रणाली कार्य खालीलपैकी आपले SM आहे ते SMTP. मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल, हे SMTP म्हणजे सिम्पल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. हां एक मिनटं जरा कट करायचं.
SMTP असते, HTTP नाही मी तेच म्हटलं. SMTP म्हणजे सिंपल मेल ट्रान्सफर प्रोटोकॉल. इंटरनेटवरील संगणक ओळखी करती देण्यात येणाऱ्या विशिष्ट क्रमास काय म्हणले जाते, त्याला का IP ॲड्रेस म्हणलं जाते. IP ॲड्रेस म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल ॲड्रेस. IPचं फुल फॉर्म काय? इंटरनेट प्रोटोकॉल आहे. आय सी एम पीच्या प्रामुख्याचा उपयोग काय आहे? ICMPचा उपयोग हे एरर आणि डायग्नोसिस फंक्शन आहे. एरर आता इंटरनेट आपलं होस्ट नेम मला IP ॲड्रेस मध्ये रूपांतरित करणे हे काम खालीलपैकी कोण करते? खालीलपैकी काम DNS सर्व्हर करते. डॅश हा क्लास डिफॉल्ट सबनेट मास्क कोणता आहे? हे 25 पॉईंट म्हणजे आपल्या 255.0.0 असं असलेलं हे आहे डिफॉल्ट सबनेट. आता 1969 साली कोणाद्वारे शैक्षणिक व्यावसायिक व शासकीय संशोधन संस्था एकमेकांना जोडल्या गेल्या त्या आरपानेट असते. पहिलं नेट कोणतं आहे? आरपानेट आहे. 1969 साली पहिल्यांदा जोडलेलं आहे ते आरपानेट. आता थिन क्लायंट ही संकल्पना कशाची संबंधित आहे? थिन क्लायंट ही संकल्पना संगणकाचे जाळे म्हणजेच वेब ब्राउझर म्हणजे संगणकाचे जाळ्यासोबत संबंधित आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भात P2P म्हणजेच काय? पीर टू पीर असते हे सांगितले हे मी माझ्या लेक्चरमध्ये. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये सांगितले की पीर टू पीरचा संबोधन अर्थ आहे म्हणजे P2P म्हणजे पीर टू पीर असते. आता समान तंत्रज्ञानाचा वापर करीत एका संस्थेपुरता मर्यादित वापरासाठी निर्माण केलेल्या नेटवर्कला इंट्रानेट असते. ते इंटरनेट नाही, इंटरनेट वेगळं असते आणि WWW पण वेगळं असते. हे तर नाही, इंट्रानेट असते ते त्या नेटवर्कला. ज्या नेटवर्कच्या टोपोलॉजीमध्ये मध्यवर्ती संगणकाशिवाय संगणक वर्तुळाकार जोडलेले असते. वर्तुळाकार म्हणलं तर रिंग तयार होते म्हणजे हेच आहे डायरेक्ट रिंग, वर्तुळाकार रिंग फॉर्मेशन. आता खालीलपैकी कोणता प्रोटोकॉल विश्वसनीयरित्या रिलायबल संवाद कम्युनिकेशन साधतो? ते आहे TCP ट्रान्सफर कंट्रोल प्रोटोकॉल TCP. आता तुलनात्मक दृष्ट्या खालीलपैकी कोणते नेटवर्क म्हणजे हे रचना नेटवर्क टोपोलॉजी नेटवर्क उभारण्यासाठी अधिक खर्चिक आहे? अधिक खर्च करायची इच्छा असेल तर मेश बसून घ्यायचं. डॅश हा एक अनुप्रयोग आहे जो वापरकर्त्याला माहिती परस्पररित्या विश्लेषित करण्यासाठी परवानगी देतो / मदत करतो. हा अनुप्रयोग व्यवसाय व्यवस्थापन विकास आणि संपूर्ण संस्थेची कार्यक्षमता वाढवतो. ते आहे ओलॅप. प्रत्येक शक्य नोड दरम्यान दोन्ही दिशेने लिंक आहेत त्या संगणकीय जाळ्याच्या मांडणीचे नाव काय आहे? त्याला मेश म्हणतात. आत्ताच बघितलं ना आपण सगळ्यात महागडं मेश, महाग वस्तू मेश. आता काय? खालीलपैकी डॅश हे उपकरण डिव्हाइस लॅन म्हणजे काय? लोकल एरिया नेटवर्क. मी आधीच म्हणजे फुल फॉर्म वगैरे घेतलेले आहेत आधीच. आपण लॅन म्हणजे लोकल एरिया नेटवर्कमधून दुसऱ्या लोकल एरिया नेटवर्कमध्ये फ्रेम
प्रक्षेपित ट्रान्समिट करण्यासाठी वापरतात. ते काय असतंय म्हणजे ते असतंय ब्रिज असतंय ब्रिज. आता पूल इथून इकडे ट्रान्सफर करायचं हे काय ब्रिज आहे ब्रिज. इथून हे ब्रिज आहे इकडे ट्रान्सफर. हे एक लॅन आहे हे एक लॅन आहे. इथं काय जोडले ब्रिज नेटवर्कशी जोडले गेलेल्या नेटवर्कशी जोडले गेलेल्या संगणक त्याच्याकडे आलेली पॅकेट्स जर सगळ्यात लहान आउटपुट रांगेत क्यू वर्गीकृत करत असेल तर समावेश तर अशा वेळी तो राउटिंग अल्गोरिथम प्रणाली वापरत असेल तर त्याला हॅट पो टॅटो राउटिंग म्हणतात. हॅट पो टॅटो राउटिंग असं म्हणतात. आता खालीलपैकी कोणती आज्ञावली युटिलिटी लोक होस्ट नेम शोधण्यासाठी उपयुक्त पडते. ती आहे होस्ट नेम. आता इथं प्रश्नातच उत्तर दिलं आहे होस्ट नेमसाठी होस्ट नेम. समांतर तरंगाचा समूह जो दोन किंवा जास्त संगणकाशी संबंधित उपकरणे जोडले जाते त्याला म्हणतात बस म्हणते त्याला. समांतर ताराचा समूह म्हणजे असं ही बसच असते ना सरळ समांतर. आता संगणकाचे जाळे ज्यामध्ये प्रत्येक पॅकेट हे इतरापेक्षा स्वतंत्रपणे ओळखले जाते आणि जरी हे पॅकेट मल्टी पॅकेट प्रक्षेपणाचा एक भाग असतो तरी सुद्धा असे संगणकाचे जाळे त्या पॅकेटला एक स्वतंत्र दर्जा वागणूक देते. अशा संगणकीय जाळ्यांना काय म्हणतात व्हर्च्युअल सर्किटिंग. नाही सर्किट पण म्हणत नाही ना पॅकेट म्हणत नाही डेटाग्राम म्हणतात. नाहीतरी तर पॅकेट दिले म्हणजे पॅकेट टिक करतात तसं काहीच नाही आहे डेटाग्राम म्हणतात त्याला. क्लास सी नेटवर्कला सबनेट मास्क मूलत खालीलपैकी कोणता असतो. त्याचं काय 25 म्हणजे 255.0 आधी कसं होतं 255.0.0.0. सीला कसं आहे ना तीनदा, एला कसं असणार एकदा, बीला कसं असणार दोनदा. इथं दोन असणार म्हणजे 255.0.0. डीला कसं असणार 4.255. आता डाटा लिंक लेवल पातळीवर चुका एरर डायरेक्शन हे डॅश पद्धतीने ओळखले जाते. सायक्लिक रेडंडन्सी कोड त्याच्यानुसार ओळखलं जाते. खालीलपैकी कोणता आय पी ॲड्रेस लूप बँक आय पी ॲड्रेस म्हणून वापरला जातो. हे संदिग्ध प्रश्नाचा उत्तरच नाही याच्यात. www.mpscionline.government.in हे यू आर एल झाली ना. www म्हणलं ना यू आर एल असते यू आर एल. आता सेक्युअर सॉकेट लेयर्सची निर्मिती डॅश या कंपनीने केली आहे. सेक्युअर सॉकेटची निर्मिती नेटस्कॅप. मी म्हणले की मागच्या वेळेस झालं होतं नेटस्कॅप. आता TCP ट्रान्सफर कंट्रोल प्रोटोकॉल आय पी म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल. आणि ह्याच्यामध्ये काय मॉडेलिंगमध्ये डॅश ह्या नेटवर्कचे लेयर समावेश असतो. कोणत्या नेटवर्कचं प्रेझेंटेशन हे सांगितलं मी ॲप्लिकेशन नंतर प्रेझेंटेशन नंतर म्हणजे ते लेयर्स आहेत सगळे. पहिले ॲप्लिकेशन असतं नंतर प्रेझेंटेशन असतं. आता 127.0.0.1 या आय पी ॲड्रेसला डॅश म्हणतात. लूप बँक आय पी ॲड्रेस म्हणतात. हे लूप बँक आय पी ॲड्रेस आता इथंच झालं होतं ना क्वेश्चन 127.0.1 दॅट ऑप्शनच नाही आहे त्यामुळं आपण इथं ऑप्शन लिहूया. ह्याचं ऑप्शन काय इथं लिहूया आपण ह्याचं ऑप्शन 127.0.01. आता
टेल नेट FTP फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल असते. FTP मीन्स फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. ही हे काही हायर लेवल प्रोटोकॉल सुरुवातीला होते, याचा समावेश डॅश मध्ये होतो. याचा समावेश हे ऍप्लिकेशन. आता मी पहिलं लेयर काय असते ऍप्लिकेशन सांगितलं होतं दुसरं प्रेझेंटेशन, मग पहिलं लेयर मध्ये होतंय म्हणजे ऍप्लिकेशन मध्ये. 8802 ह्या स्टँडर्ड प्रमाणे खालील पैकी कोणता स्टँडर्ड कोलिजन फ्री प्रोटोकॉल आहे. आता ह्याचं काय आहे 8002 पॉईंट पुढे पाचला यायचं, पॉईंट पाच. 8008 आपलं 802 आहे ऑलरेडी, 802.5 8000च येईल, 802.5 आहे. UDP युनिव्हर्सल डेटा प्रोटोकॉल, हा प्रोटोकॉल डॅश या प्रकारचा आहे. हा प्रोटोकॉल हे म्हणजे कनेक्शन बी आहे आणि मॅनेज ओरिएंटेड बी आहे. दोन्ही आहे, पहिलं कनेक्शन आणि मॅनेज ओरिएंटेड दोन्ही आहे. IPv हे चार सारखे IPv6 बेस हेडर मध्ये खालील फील्ड नसते. त्याच्यामध्ये काय नसते? फील्ड फॉर फ्रेगमेंटेशन इन्फॉर्मेशन नसते. खालील पैकी कोणते आउटसोर्सिंग प्रभावी कारण होऊ शकत नाही? कोणते हे आहे म्हणजे आउटसोर्सिंग कंपनीच्या प्रामुख्याच्या उद्योगाकडे लक्ष केंद्रित करू शकत नाही. हे नाही नाही एकच म्हणजे ह्याच नाही म्हणले ना. हे होऊ शकतंय, हे पण आउटसोर्सिंग प्रयोजनामध्ये सर्वसाधारण संपूर्ण मूल्य बचत होते. हे बी होतंय. लागणारी कुशलता तंत्रज्ञान हे बी होतंय. होऊ शकत नाही म्हणले, हे महत्वाचा मुद्दा आहे. नाही म्हणलेलं हे फक्त ड. गुणवत्ता नियंत्रण अनिश्चित आउटसोर्सिंग प्रयोजित निर्णय प्रक्रिया होत नाही. सर्व भ्रमणध्वनी प्रणालीमध्ये भौगोलिक क्षेत्र हे कोशिकाच्या विभागलेले असते. आता ह्याच्यामध्ये काय काय म्हणजे कोशिकाच्या विभागलेली असते व म्हणजे प्रत्येक कोशिकाच्या मध्यभागी एक आधार कार्यस्थळ असतं व ज्या ठिकाणी कोशिकेतील सर्व दूरध्वनी प्रसारण करीत असतात. एका छोट्या प्रणालीमधील एक यंत्रण साधन जे अशा आधार कार्यस्थळांना जोडते त्या यंत्रणाला किंवा साधनाला डॅश म्हणतात. त्याला काय म्हणतात? मोबाईल स्विचिंग केंद्र म्हणतात. मोबाईल सेंटर म्हणतो ना आपण, ते असते मोबाईल स्विचिंग सेंटर. डॅश ही एक प्लॅटफॉर्म रहित भाषा आहे जी प्रोग्राम एकदा लिहिण्याची आणि अशा कोणत्याही यंत्रणा ब्राउजर किंवा परिचलित प्रणालीमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम अंतर्गत वापरण्यासाठी संमती देते. जे म्हणजे आता ह्याच्यामध्ये कसं कसं आहे, पहिले काय पहिले आहे जावा आहे, तर जा आपण इंग्लिश लिहूया जावा. पहिले ह्याच्यात जावा आलं की ऑप्शन आलंच ना, बाकीचं कशाला बघायचं. JVM आणि इथं काय लास्ट आहे, ज्या प्रोग्राम ना ऍप्लिकेशन शिकले आपण, सगळं शिकले हे. आता मेडोरी ही मायक्रोसॉफ्टच्या रिसर्चद्वारे निर्माण केलेली एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे जी लवकरच व्यवस्थेत येणार आहे आणि ही एक अतिशय सहज सरळ व लहान सुविधाजनक कार्यप्रणाली आहे जी की सरळपणे स्थानिक हार्डवेअर व X86 64 ARM काम करते, ज्यामध्ये सर्व साधने व संग्रह पूर्णपणे संचलित केलेली आहे. ही कार्यप्रणाली विंडोज हायपर व्ही विजर व प्रविष्ट केली जाणार आहेत. हे मायक्रोसॉफ्ट उत्पादन खालील पैकी कशावर आधारित आहे? एवढं लय सांगितलं, कोण वाचणार आहे क्वेश्चन परीक्षेत? तरी मार्क पाहिजे असेल तर वाचावंच लागणार आहे. त्यासाठी ह्याचं काय येणार आहे? क्लस्टरिंग येत आहे. X86 X64 ARM वगैरे म्हणलं तर क्लस्टर येत असतील डायरेक्ट. ज्या 32 बिट IP ऍड्रेस सर्व बिटला एक
सर्व बीट एक असतात, त्या स्कीमला डॅश म्हणतात. त्या स्कीमला लिमिटेड ब्रँडकास्ट ब्रॉडकास्ट लिमिटेड ब्रॉडकास्ट म्हणतात. घरगुती घरगुती वापर वायर घरगुती वापराच्या संगणकीय वायरलेस लोकल एरियल नेटवर्क म्हणजे वायरलेस लोकल एरिया नेटवर्कसाठी खालीलपैकी रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरतात. घरच्या आपल्या घरच्या घरी वापरायची असली तर IEEE 802.11/2.4 GHz म्हणजे 2.4 GHz लक्षात ठेवायचं महत्त्वाचं, बाकीचं पुढचं मॅच होऊन जाते. पॅकेटचा फॉर्मॅट इंटरनेट प्रोटोकॉल ठरवतो व हे डिफाईन करण्याचे कार्य TCP म्हणजे ट्रान्सफर कंट्रोल प्रोटोकॉल आणि IP म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल मध्ये डॅश याचे आहे. याचे काय आहे? इंटरनेट लेयर आहे. इंटरनेट लेयर IPV चे प्रमाणे प्रत्येक संगणकाला ओळखणारा क्रमांक यंत्रण म्हणजे 2011 मध्ये कमी पडू लागले म्हणून काय केलंय IPV6 आधी 4 मध्ये कसं झालं होतं, पूर्ण फुल झालं होतं, कमी पडलं होतं नंबर दिला म्हणून, त्यामुळे काय केले आता IPV6 प्रणाली आता वापरण्यात आणलेली आहे. त्या पद्धतीने एकूण किती संगणक ओळख क्रमांक देते म्हणजे 2/2 127. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दूरसंचार व्यवस्था हा माहिती तंत्रज्ञानाचा पायाभूत मांडणीमधील एक प्रमुख घटक आहे. ही दूरसंचार व्यवस्था डॅश आणि डॅश आहे. माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर सेवा इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञान अनुरूप सेवा सुविधा ITES म्हणजेच इंटरनेट हे माहिती तंत्रज्ञानाचा पायाभूत मांडणीचे प्रमुख उपभोक्ते आहेत. कोण आहे? ह्याचा आहे VSAT पायाभूत मांडणी IPES इंटरनेट सर्व्हिस प्रोटोकॉल. फार मोठे मोठे एक्स्ट्रा म्हणजे साईजला मोठे क्वेश्चन दिलेले घेतलेले आहेत. डॅश हा एक विशिष्ट संगणकीय उपयोग आहे जो की उपयोगकर्त्याला माहिती दृक श्राव्य पद्धतीने पृथक्करण करण्यासाठी मदत करतो. या तंत्राद्वारे व्यापक अतिशय प्रभावशाली तुलना सध्या स्थितीचा काल ओघ याचे पृथक्करण करू शकतात. विक्री व विपणन वित्तीय अहवाल अंदाजपत्र व नियोजन मनुष्यबळ नियोजन गुणवत्ता विश्लेषण ही काही वरील संगणकीय प्रयोगाची कार्यक्षेत्र आहे. OLAP जे विक्री वगैरे म्हणलं ना OLAP OLAP. सेक्युअर सिस्टीम म्हणजेच कम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर आणि प्रोसिजर जी म्हणजे अनऑथोराइज ऍक्सेस म्हणजेच मिक्स यूज पासून बऱ्यापैकी सेक्युअर असणारी हे आहे. बऱ्यापैकी विश्व म्हणजे सह अचूक कार्य करणारे आणि बऱ्यापैकी ठरले सगळंच आहे. आता इंटरनेटवरून माहिती आपल्याला एक क्वेश्चन गेला वाटतं. हा इंटरनॅशनल मोबाईल टेक्नॉलॉजी 2000 म्हणजे 2000 3G निघालतो. आता सध्या काय 22 5G निघायले म्हणजे बघा किती पुढे गेले देश. आता 3G प्रणालीमध्ये माहितीची वहन क्षमता हे पुढील वेगाने होती 200 MB म्हणजे किलोवॅट पर सेकंद मध्ये मेगावॅट नाहीये. आता इथं इंटरनेटवरून माहितीची देवाणघेवाण करण्यात येणाऱ्या विविध प्रणालीला खालील दिलेल्या आहेत. सर्वसाधारणपणे कोणत्या प्रणालीमधून माहिती वाहन सर्वात जलद होते व त्याचं काय? पहिले TCP आहे. पहिले सर्वात म्हणजे आता जलद सिक्वेन्स लावायचे ना आपल्याला
मग इथं मी नंबर लिहिणार असं TCP, पहिलं आहे TCP, दुसरं आहे FTP आणि मग तिसरं आहे हे नाही UDP आहे, तिसरं आहे UDP, चौथं आहे HTTP, हे येतं आहे, हे NNTP काहीच नाही आहे, RSVP पण नाही, IMAP पण काहीच नाही, संबंधच नाही त्याचा, एवढे चारच आहेत महत्त्वाचे. स्टार टोपोलॉजी मध्ये खालील प्रकारे कॉम्प्युटर कनेक्ट करतात. आता एका सेंटर पॉइंट पासून म्हणजे कॉम्प्युटर किंवा डिव्हाइसला जोडतात, एका सेंटर पॉइंट पासून दुसऱ्या सेंटर पॉइंट पासून. इंटरनेट हे डॅश प्रकारच्या नेटवर्किंगचे प्रतीक आहे, पॅकेट आणि स्विचर्ड नेटवर्क आहे. कुठलीही आज्ञा म्हणजेच कमांड संगणक जाळ्यासोबत जोडणी तपासण्याकरिता वापरतात, त्यालाच म्हणतात पिंग. पिंग झाले ना वन आधी आपण बघितलंय. मॅक हे मॅक OS X सर्वर हे एक म्हणजे नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम आहे. प्रॉक्झी सर्वर हे कोणत्या कामासाठी वापरतात? प्रॉक्झी सर्वर हे अनधिकृत वापरापासून संरक्षण करण्यासाठी वापरतात. हे क्लायंटचं काहीच नाही आणि TCP/IP पण काही नाही. माहिती पाठवण्यापूर्वी म्हणजे तिचे तुकडे तुकडे म्हणल्या काय लक्षात येईल, म्हणजे पॅकेट तुकडे केले की पॅकेट तयार होत असते. IP ऍड्रेसची रेंज ही मी आधी सांगितली, IP ऍड्रेस रेंज शिकवलंय, 0 ते 255 असते. गुंटेला हे कोणत्या नेटवर्क स्ट्रॅटर्जी मध्ये वापरतात? गुंटेला हे पीर टू पीर मध्ये वापरतात. झाले, हे मागच क्वेश्चन झाले, रिपीट क्वेश्चन आहे. आता खालील पुढील पैकी विंडोज चे पर्याय निवडा. आता हे मायक्रोवेव ऑप्टिकल फायबर नसते, ट्विस्टेड वायर नसते, फक्त मायक्रोवेव असते. आता इंटरनेट मध्ये जोडलेल्या संगणकाच्या ऍड्रेसला त्यास काय असते? त्यास इंटरनेट प्रोटोकॉल, जे ऍड्रेसला जोडते त्याला इंटरनेट प्रोटोकॉल म्हणतात. असे जाळे ज्यात इलेक्ट्रोमॅग्नेटिक, रेडिओ वेव्स, वेव्स रेडिओ फ्रिक्वेन्सीवर वापरल्या जातात, त्याला RF ट्रान्समिशन म्हणतात. रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन आहे बरं का, हे RF ट्रान्समिशन म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशन. स्थानिक संभाषण हे कशाचे उदाहरण आहे? हे बस टोपोलॉजीचे उदाहरण आहे. ॲनालॉगचे डिजिटल, मी आधी सांगितले ॲनालॉगचं डिजिटल आणि डिजिटलचं ॲनालॉग करणारं काय असते? मोडम असते. आता कोणत्या नेटवर्कमध्ये नोड्सला समान अधिकार असतात? म्हणजे पीर टू पीर हे झाले ना आपल्या आधीच. इंटरनेट हे कोणत्या जाळ्यांनी बनलेले जाळे आहे? राऊटर वायफाय कनेक्शनसाठी राऊटर यूज करतो ना. खालीलपैकी कोणते इंटरनेटचे कनेक्शन नाही? इंटरनेटचे कनेक्शन कोणते हे ISP. ISP नाही असं काही, हे लीजेड आहे, म्हणजे ISD आणि इंटरनेट सर्व्हिस डिजिटल नेटवर्क पण आहे, डायलॅब पण आहे, हे नाही आहे, ISP नाही आहे. आता संगणक इतर संगणकाबरोबर जोडल्या जाऊन इतर संगणकाच्या मालिकाद्वारे हार्डवेअर व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संदेशाची देवाणघेवाण करतात, त्याला नेटवर्क म्हणतात. संदेश देणं घेणं म्हणजे नेटवर्क असते. विशेष संगणकास इंटरनेटशी जोडण्यासाठी एक विशिष्ट क्रमांक दिला जातो, त्यालाच अंतर्गत प्रोटोकॉल पत्ता म्हणतात, म्हणजेच IP ऍड्रेस. आता एक इमारतीमधील किंवा कार्यालयामधील विविध संगणक जेव्हा एका विशेष सर्वर संगणकाला जोडले जाते, त्याला LAN म्हणजे लोकल एरिया नेटवर्क म्हणतात. लॅन लोकल एरिया नेटवर्क.